शेततळ्याचा भ्रष्टाचार उघड झाला, त्याच्या कारवाईचा आदेश झाला। यामुळे बदनामी टाळण्यासाठी नागलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी प्रशासनाला वेठीस धरत 2 दिवस उपोषण केले असून आमच्यावर खोटे आरोप करून स्वतःला वाचविण्याचा केविलवाना प्रयत्न चालविल्याचे माजी सरपंच लता कवळे यांनी सांगत विद्यमान सरपंच आणि सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत। नागलवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी गावकऱ्यांसह कर्जत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून यामध्ये माजी सरपंच, त्यांचे पती आणि इतरांवर गंभीर आरोप केले होते। माजी सरपंच लता कवळे, त्यांचे पती विलास कवळे आणि त्यांच्या समर्थकांनी प्रसिद्धी पत्रक काढून आपल्यावर झालेले सर्व आरोप खोडून पत्रकारांसमोर सर्व पुरावे सादर केले। नागलवाडी ग्रामपंचायतीमध्ये लता कवळे यांनी 5 वर्षे बिनविरोध सरपंच म्हणून चांगला कारभार केला आहे। त्यानंतर पुढील 5 वर्षांसाठी पुन्हा निवडून येत 1.5 वर्ष सरपंच म्हणून चांगले काम केले। या 10 वर्षात कोणतेही आरोप झाले नाहीत, असेही निवेदनात म्हटलं आहे। नागलवाडी येथील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी जे काही उपोषण सुरू केले राजकीय आकषापोटी आणि त्यांचे या 6 महिन्यात जे काही गैरकृत्य वगैरे करण्यात आले याच्याबाबत जे काही पुरावे समोर यायला लागलेत, एका शेततळ्याचं बोगस प्रकरण हे उघड झालं। पूर आणि हातपंपाबाबत जिल्हाधिकारी, उप आयुक्त नाशिक याशिवाय औरंगाबाद खंडपीठ यांचे निर्णय त्यांच्या विरुद्ध गेलेले सर्व गोष्टींमुळे त्यांच्यासमोर एक विचित्र अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यांना काय करावं आणि काय सूचना, त्यामुळे आतापर्यंत कधी नाही 25 वर्षात झालं असं उपोषणाचा प्रकार हा ग्राम त्या विद्यमान सरपंचांनी पुढे आणलेला आहे। माझ्या पत्नी सौ लता कवळे ह्या 5 वर्षे बिनविरोध सरपंच होत्या। चांगल्या प्रकारचा कारभार इथून मागे केरण्यात आलेला आहे। जे काही पथदेय वगैरे विषय झालाय तो सुद्धा ग्रामपंचायतमध्ये बॉडीमध्ये ठराव होऊन तो विषय झाला आणि त्याप्रमाणे ते जिथे आवश्यक त्या ठिकाणी पथदेव आपले सौर ऊर्जा दिलेले जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनीच वास्तविकपणे 143 आणि 132 मध्ये स्वतःची घरं सुद्धा बांधून आणि जमिनीचं अतिक्रमण करून ते अतिक्रमण केलेले। धान्य दुकानाबाबत आतापर्यंत कुणाचीही गावातून तक्रार नाहीये। चांगल्या प्रकारचं धान्य वाटत असताना ते सोसायटी वैयक्तिक धान्य दुकान ते नाही, नागलवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अंडर हे त्यांच्या अधिपतीखाली समजा ते दुकान चालू आहे, त्यामुळे आतापर्यंत काही काही तक्रारी नव्हत्या, पण ह्या बाकीच्या कारणांमुळे हे तक्रारी पुढे यायला लागल्या। आजचे विद्यमान सरपंच आणि सदस्य यांचे भ्रष्टाचार 6-7 महिन्यापासून चालू आहे, त्याचे पुरावे आम्ही गोळा करून राहिलो। त्याच्यामुळे त्यांनी राजकीय सूडभावनेतून यांनी आंदोलन सुरू केलेले। त्या सरपंचाची व्हॅलिडिटी 6 महिन्यामध्ये त्यांना जमा करता नाही आली, त्याचे आम्ही पुरावे गोळा करत होतो। या रागामधनं त्यांनी बोरचा निकाल त्यांच्या बाजूने लागलेला नाहीये, त्यामुळे या राजकीय वैमनस्यातून त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। हे आरोप सगळे खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या अब्रू नुकसानीचा दावा आम्ही लवकरच देणार आहोत। हायकोर्टाचा अवमान केलेला आहे, त्यामुळे लवकरच अब्रू नुकसानीचा दावाही आम्ही त्यांना देणार आहोत। कालपासून नागलवाडी या गावातील विद्यमान सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य हे तहसील कार्यालयात जे उपोषणासाठी बसलेले आहेत त्याच्या पाठीमागचं खरं मूळ हेतू, त्यांचा मूळ कारण जर पाहिलं तर मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी जे रोजगार हमी योजनेतून जी कामं झाली आहेत रस्त्याची कामं, त्या रस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। ते कागदपत्र आम्ही सगळे जमा केलेले आहेत, ते कागदपत्र जमा का करतो त्यासाठी माझ्याकडे ते, मी साधारणपणे गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर राहतोय, वस्तीवरचे ते 20-25 लोक माझ्याकडे आलेले होते, मला दम दिलेला आहे, त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे, ॲट्रॅसिटी दाखल करतो असं पण दम दिलेलं आहे, माझ्याकडे व्हिडिओ क्लिप पण आहे त्या बाबतीत, सर्व पुरावे आहेत, मी NC पण पोलीस स्टेशनला दाखल केलेले, हे सगळं थांबवण्यासाठी त्यांनी हे जे नाटक केलेले आजचं, हे त्या नाटकातून त्यांना हे सर्व जिरवायचं आहे। तसं जर वास्तविक पाहिलं तर हायकोर्टाचा निकाल आहे, हायकोर्टाचा आम्ही अवमान केलेला आहे आणि पूर्ण प्रशासन जे आहे प्रशासनाला पण वेठीस धरण्याचं काम या चालू सत्तेवरील लोकांनी केलेलं आहे। शौचालयाचा पहिला लाभ घेतलेला असताना पण त्यांनी परत आता सत्तेचा गैरवापर करून सगळ्याच सदस्य लोकांनी स्वतःचे शौचालय परत दाखवलेत, 12-12 हजार रुपयाचे चेक त्यांच्या नावे जमा आहेत, तर हे सगळं आम्ही निश्चितपणे कडेला नेणार आहेत। त्यांच्यावरती आम्ही जे रोजगार हमीचा जो ते भ्रष्टाचार केला आहे तो पण आम्ही उघड करणार आहोत, थोड्याच दिवसात ते आपल्यासमोर बाहेर येईल, सर्व पुरावे आमच्याजवळ आहेत। निवेदनावर माजी सरपंच लता कवळे, विलास कवळे, धनंजय बांदल, अण्णासाहेब बांदल, संजय गिरी, दादासाहेब बरकडे, विकास कवळे आदींच्या सह्या आहेत। आशिष बोरा, C24 तास, कर्जत।